जीवे शरदशतम पुत्रपौत्र धन धान्य संपदा वर्षत तुमचा गेही विजय श्रीची अवती भवती सदा फिरो द्वाही नीव कसली तुमान भासु आसही नित्यम जीवे शरदशतम। राजेंद्र भोगल्यास ज्येष्ठ समाजसेवक आपल्या सोबत आहे। अप्पाजी बद्दल दोन शब्द आपण या ठिकाणी घेतले होते, दर्शकांना काय सांगतो? आज चिखली नगरीचे सर्वात लाडके देखणे आणि भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ब्रीदवाक्याला घेऊन काम करणारे सबका साथ सबका विकास असं मनातून कार्यातून आणि आपल्या कार्यशैलीतून दाखवणारे आमचे परम मित्र या नगरीचे भाग्य असलेले माजी नगराध्यक्ष असलेले आदरणीय सुरेशभाऊ खपोतरे यांचा जन्मदिवस आहे। त्यानिमित्त आम्ही सर्व मित्र परिवारातर्फे आज पहिले त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि चिखली नगरासाठी तालुक्यासाठी नव्हे तर या महाराष्ट्रासाठी असेच नेतृत्व सर्वांना मिळो, कारण की अशा व्यक्तिमत्वाच्या हातानं विकास आणि समाजाचा विकास आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं एक विश्वास हे नेतृत्व देतं। अशा नेतृत्वाबद्दल आई रेणुका माताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो। पुनः एकदा सर्व मित्र परिवारातर्फे त्यांचं अभिष्टची नतमस्तक होऊन अप्पाजींना आजच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देतो। त्यांच्यासारखं चिरतरुण असं नेतृत्व चिखली मतदारसंघाला लाभले आहे हे आपले सर्वांचे भाग्य समजावे। आजच्या या वाढदिवसानिमित्त मी अप्पाजींना शुभेच्छा देतो आणि आमच्या मित्रपरिवाराकडून सर्वांकडून आम्ही परत शुभेच्छा देऊन थांबतो। श्री अप्पाजी खपोतरे जे समाजसेवक आहे, सामाजिक कार्य सध्या अग्रेसर असता राजकीय क्षेत्रातील पुढे, त्यांच्या हातून या परिसराचे होईल तेवढं सामाजिक कार्यात त्यांच्या पद्धतीने जास्तीत जास्त समाजकार्य घडो हीच आई रेणुका मातेच्या निमित्त प्रार्थना करतो। तो आमच्या गजानन महाराज भक्त मंडळातर्फे त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना। अप्पाजी खपोतरे यांचा आज वाढदिवस श्री संत गजानन महाराज चरणी मी अशी प्रार्थना करतो की अप्पाजींना उदंड आयुष्य लाभो आणि चिखली मतदारसंघाची एक सेवा करण्याची त्यांना संधी लाभो आणि त्यांना आमच्या संत गजानन महाराज भक्त मंडळातर्फे उदंड आयुष्य लाभून त्यांचा प्रत्येक पाऊल यशाकडे पडो अशी मी संत गजानन महाराजची प्रार्थना करतो। धन्यवाद। मतदारसंघाचं नेतृत्व करावं असं या ठिकाणी प्रचंड शुभेच्छा या ठिकाणी मिळत आहेत। आपण आदरणीय युवा नेते आपल्यासोबत आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत। जय हिंद जय महाराष्ट्र। अप्पाजींच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांनी मतदारसंघामध्ये काय काय कार्य केलं, समाजसेवा काय केली त्या संदर्भामध्ये थोडक्यात केलेल्या दर्शकांना दोन शब्द या ठिकाणी सांगा। आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय अप्पाजी
यांचा वाढदिवस. हा साजरा करताना आपल्या सर्वांना अतिशय आनंद होतो. वाढदिवस हा अशाच माणसाचा साजरा होतो की जो समाजासाठी काही करतो. आपाजींच्या स्वभावात जर बघितलं तर कधीही लहान मुलगा जरी आला तर आपाजी त्याला आवघाव करतात आणि आदरातिथ्य करूनच वापस पाठवतात. या चिखली मतदारसंघात माझ्या पाहण्यात देखील असा उदार मतवादी व्यक्तीचा मी पाहणी केली नाही. आपाजींना धार्मिक कार्यक्रम असो, त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपाजींनी कुठे ना कुठे मंदिराला, कुठे ना कुठे महाप्रसादाला, कुठे ना कुठे कोणी आजारी असेल त्यांना मदत केली आहे. आपाजींच्या हातून या 4-5 वर्षांची कामं झाले. जे माझ्या माहितीप्रमाणे आपाजींनी अनेक जे आजार असतात त्या रुग्णांना मुंबईला पाठवून त्यांच्यावर इलाज केलेला आहे. आपाजींच्या कामाबद्दल सांगायचं तर सामाजिक कामं कुठलेही असो, राजकारणातही आपाजींची दडालीचे कामं सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्यांचा संपर्क आहे आणि अशा आपाजींचा आज वाढदिवस आहे. मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा सत्य करतील, तर बाबा पूर्ण करतील अशी त्यांच्या मी विनंती करतो आणि आपाजीबद्दल माहिती देऊ शकतो. प्रथम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा विधानसभा संपर्क प्रमुख माननीय सुरेश आप्पाजी कबुतरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आप्पाजी यांच्यासोबत आम्ही नेहमीच काम करत असतो. त्यांना प्रत्येक वेळेस कार्यकर्त्याची काळजी घेणे, कार्यकर्त्यांसोबत राहणे, कार्यकर्त्यांना नेहमी बळ देणे, पक्ष कार्य करण्याकरिता नेहमी कार्यकर्त्यांना प्रेरित करणे, असे अनेक कार्यक्रम, असे अनेक कार्य आप्पाजी सदैव करत असतात. आप्पाजी धार्मिक कार्यात सदा अग्रेसर असतात. आप्पाजी आणि त्याचंच प्रतीक म्हणून की काय, मागच्या वेळेस 48,000 मतांनी आप्पाजींनी घेतले. त्याप्रमाणे युवकांमध्ये सुद्धा आणि आप्पाजी सर्व स्तरावर सर्वांना भेटणारे, बोलणारे आणि आपुलकी असणारे व्यक्तिमत्व आहेत. एक ज्येष्ठ नागरिक जरी आले तरी ते आप्पाजींना हवेसे वाटतात. तरुण आले तरी आप्पाजींना हवेसे वाटतात. आणि आप्पाजी तरुणांसोबत, लहानांसोबत, मोठ्यांसोबत, सगळ्यांसोबत अतिशय आदराने आणि अतिशय प्रेमळ स्वभावाने त्यांच्याशी नेहमी बोलत असतात, विचारपूस करत असतात. त्यामुळेच ते त्यांचा लोकप्रियतेचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत आहे असं मी समजतो. आदरणीय आप्पाजींचा आज वाढदिवस, अत्यंत मोठ्या मनाचा, दिलदार मनाचा, अजात शत्रू असलेला हा नेता. या नेत्याजवळ ज्यावेळेस माणूस आपली अडचण घेऊन जातो त्यावेळेस या माणसानं, या नेत्यानं कधी कुणाला, कुणाची जात, कुणाचा धर्म, कुणाचा पंथ विचारला नाही. ते काम मी माझ्या परीनं कसं सोडू शकेल, त्या कामाची सोडवणूक गुंता कसा सुटेल, यासाठी आपाजी नेहमी प्रयत्नशील असतात. आपाजीच्या बाबतीमध्ये मला सुरेश भटांच्या दोन ओळी आठवतात. एक एक युद्ध माझे हरलो तरीही, एक एक युद्ध माझे हरलो तरीही, मजला अजिंक्य ठेवले माझ्या पराभवांनी. अत्यंत मोठ्या मनाचा, चिखली नगरालाच काय, परिसरालाच काय, महाराष्ट्राला ज्या नेत्याची गरज आहे, ज्याच्या नेतृत्वाची गरज आहे, तसे आदरणीय आप्पाजींचा आज वाढदिवस आहे. हा आज आमच्या सर्वांचाच आनंदाचा सोहळा मी समजतो. माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या मित्रमंडळीच्या वतीनं मी आप्पाजींना कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आप्पाजी हे असं व्यक्तित्व आहे की ज्यांना कुठलंही राजकारण करता फक्त समाजकारण ज्यांच्यामध्ये भेटलेलं आहे, कुठलाही प्रश्न असो काही असो त्यांच्याकडे घेऊन गेलं की ते ताबडतोब त्यावर विचारपूर सोडण्याचा प्रयत्न करतात. आणि आप्पाजींना मी पुन्हा एकदा वाढतो शुभेच्छा देतो आणि अशा व्यक्तिमत्वाचं खरंच आपलं अत्यंत गरज आहे अशी मी आशा व्यक्त घटकमानांच्या असलेले आप्पाजी आमच्या युवा कार्यकर्त्यासाठी एक सदैव आम्हाला आदर्श असं व्यक्तिमत्व आप्पाजीचं आहे. नेहमीच आम्ही त्यांच्याकडे बघून, त्यांची समाजसेवा बघून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते, काम करण्याची शक्ती मिळते. या वयात सुद्धा आप्पाजी न थकता, न हे करता गोर गरीब आणि कष्टकरींसाठी नेहमीच एक आदर्श असे व्यक्तिमत्व राहिलेले आहे. त्यांचे जे नेहमीचे सामाजिक उपक्रम असतील व युवकांसाठी जे खेळ असतील, खेळाच्या माध्यमातून जे कार्यक्रम ते घेतात, ते नेहमीच आम्हाला प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य भरभराटीचं जावं हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. थांबतो.
अप्पाजींचं कार्य प्रेरणादायी आहे असं या ठिकाणी युवा नेत्यांनी सांगितलेलं आहे. अवरात्र समाज सेवा करणारे आणि सर्वांना समाज घेऊन चालणारे आदरणीय आपले अप्पाजी आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. के के लाईनमध्ये आपण डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. ग्राउंड लेवलवर आपण आलेलो आहोत आणि सर्व शुभेच्छांचा पूर्व शुभेच्छा या ठिकाणी त्यांना मिळत आहेत. ही त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे. आज आपण आलेलो आहोत आदरणीय अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी सुरेश अप्पा पुत्रे साहेबांच्या संपर्क कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत. सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे आणि आपण केकेलाईच्या माध्यमातून हे नेतृत्व आपण जगाच्या पुढे आणत आहोत. एक सर्वक्षण चित्रपट आपण केकेलाईमध्ये शुभेच्छा देतो आणि ते लहान मोठे गरीब छोटे मोठे सगळ्यांकरता बाराही महिने जी ज्यांना सेवा लागेल ती पूर्ण सेवा ते देत असतात. त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोठे मोठे कार्य केलेले आहेत आणि त्यानिमित्त त्यांना मी पुन्हा भारतीय जनता पार्टीतर्फे आणि गोविंद गिरवडे परिवारातर्फे चिखलीकरण मर्चंट असोसिएशनतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच मी जास्त न बोलता एकाच शब्दामध्ये अप्पाजीचं असं वर्णन करीन की ते एक अजात शत्रू आहे आणि सर्व लहान मोठे गरीब आणि तळागाळातील लोकांकरता सतत कार्य करत असतात. यापुढेही त्यांनी असेच कार्यरत राहावे आणि समाजाकरता अशी एक परवानी देत राहावी. मी पुरुष अप्पाजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्येष्ठ पत्रकार आदरणीय प्रकाश मेत्रे आपल्यासमोर अप्पाजींची कारकीर्द सामाजिक आणि राजकीय कारकीर्द आपल्यासमोर पत्रकार असल्यामुळे विविध विषयावर आपण लेखन करत असतात. मित्र आहे आणि त्यांनी सर्वांगीण सर्व समावेशक व्यक्तिमत्व असून समाजासाठी त्यांचं नेहमी सहकार्य असतं. त्यांच्या वाढदिवसानंतर निमित्त हार्दिक शुभेच्छा. अप्पाजी ज्या शाळेमध्ये होते तेव्हा त्यांनी दुधाचा व्यवसाय करून निश्चयने केला आणि त्या मार्गातून जे यश निर्माण केलं आणि आज ते याला आलेले आहे. सामाजिक राजकीयदृष्ट्या त्यांनी जी प्रगती केली ती वाखाण्याजोगी आहे. भाऊंनी जी प्रगती केलेली आहे ती शून्यातून केलेली आहे आणि वाख्यानाजोगी प्रगती केलेली आहे. सर्वांना प्रेरणादायी त्यांचं कार्य आहे असं या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आदरणीय प्रकाश भाऊ मेत्रे आणि त्यांनी त्यांच्या मनातली आठवण या ठिकाणी केलेल्या दर्शकांना शेअर केलेली आहे. धन्यवाद भाऊ.